बघा, काल आपण हृदय आणि हृदयाची रचना बघितली. याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं रे, हृदयामध्ये पहिल्यांदा एक मध्यभागी काय असतो, एक पडदा. त्या पडद्यामुळे हृदयाचे दोन भाग होतात, एक म्हणजे उजवा भाग आणि दुसरा म्हणजे काय डावा भाग. परत याच्यामध्ये इथं मध्ये काय असतात, झडपा. इथं बघा, ही त्रिदलीय झडप आहे. म्हणजे मी काल म्हणलं होतं बघा, ट्राय स्पीड वॉल म्हणतो त्याला. ट्राय म्हणजे तीन, तीन दल असणारी इथं काय असते, एक झडप असते. तर ती झडप, तीन दलीय झडप आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच्यामुळे बघा, याचे दोन भाग होतात आणि इथं एक असते द्विदलीय झडप. याच्यामुळे काय होतं, तर याचे दोन भाग होतात. मग वरच्या भागाला आपण काय म्हणतो रे, अलिंद म्हणतो. आणि खालच्या भागाला आपण काय म्हणतो, निलय म्हणतो. ठीक आहे. मग तसं उजव्या बाजूचं एक अलिंद असतं, तसं डाव्या बाजूचं एक अलिंद असतं. त्यानंतर उजव्या बाजूचं एक निलय असतं, तसं डाव्या बाजूचं एक निलय असतं. आणि मग याच्यामध्ये ह्या डावी धमनी, उजवी धमनी अशा वेगवेगळ्या धमन्या येत असतात. महारोहिणी ह्या आपल्याला काय करत असतात, शरीराकडे रक्त घेऊन जातात. त्यानंतर ह्या धमन्या वगैरे असतात. मग आपल्याला लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या, आपल्याला पुढला मुद्दा म्हणजेच कोणता आहे, आपला रक्तवाहिन्या. तर आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या, त्यांचं कार्य काय आहे, रक्तवाहिन्या. आता रक्तवाहिन्यांचा जर विचार केला, तर रक्तवाहिन्या आपल्याला शरीरामध्ये, आपल्याला माहित आहे की हृदयाचं सर सतत काय चालू असतं रे, स्पंदन चालू असते. आता हृदयाचं स्पंदन जर चालू असेल, हृदयाचे स्पंदन म्हणजे काय रे, कालच आपण बघितलंय. स्पंदन म्हणजे काय तर रे, आकुंचन आणि शीतलीकरण म्हणतो त्याला आपण, शीतलीकरण. ओके, आणि शीतलीकरण, आकुंचन आणि शीतलीकरणामध्ये आपल्याला काय, कशा पद्धतीचा आवाज येतो, लब आणि डब असा आपल्याला आवाज येतो. याच्यामध्ये किती, एका मिनिटाला किती, 72 ठोके पडतात. बरोबर आहे, 72 ठोके. आणि प्रत्येक ठोक्यामध्ये 75 मिली एवढं रक्त काय केलं जातं, उपसलं जातं थोडक्यात आपण म्हणूया. तर बघा, आपल्याला ह्या गोष्टी माहित आहेत. मग हे स्पंदन जे चालू असतं, त्या स्पंदनामुळे काय होतं बघा, रक्त हे काय केलं जातं, रक्त शरीरभर फिरवणे हे काम कुणाचं असतं, तर रक्तवाहिन्यांचं असतं. आता या रक्तवाहिन्यांचे आपल्याला दोन प्रकार मिळतात. रक्तवाहिन्यांचे दोन प्रकार येतात. याच्यामध्ये एक असतात त्या म्हणजे रोहिणी, त्यांना रोहिण्या पण म्हणतात, आणि धमन्या म्हणतो आपण त्यांना. रोहिण्या किंवा त्यांना काय म्हणलं जातं, धमन्या म्हणतात. आणि दुसऱ्या असतात ते शिरा, दुसऱ्या असतात ते काय, शिरा किंवा त्याला नीला म्हणतात. काय म्हणलं जातं, नीला. बघा, रोहिण्या किंवा धमन्या, आणि दुसऱ्या म्हणजे काय असतात, शिरा. आता थोडक्यात लक्षात घ्यायचं, मी तर तुम्हाला सांगतो, रोहिण्या किंवा धमन्या आहेत ना, ह्यांना हायवे म्हणतात. हायवेला कुठेही स्पीड ब्रेकर नसतो. लक्षात ठेवायचं कसं, बघा, हायवेला कुठल्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर नसतो. आणि शिरा ह्या आहेत ना, आपले साधे रस्ते, गावातले रस्ते वगैरे आपण म्हणतो ना, तर हे रस्ते आहेत. रस्ते त्याच्यावरती बघा, थोडस अंतर गेलं की शाळा आली की स्पीड ब्रेकर, गाव आलं की स्पीड ब्रेकर. बरोबर, इथं स्पीड ब्रेकर असतात. ठीक आहे, रस्त्यांमध्ये स्पीड ब्रेकर असतात, हायवेवरती स्पीड ब्रेकर ठेवत नाही. कारण का, जर हायवेवरती स्पीड ब्रेकर ठेवलं तर काय होणार, गाडी जंप करणार, लक्षात ठेवायचं. कारण तिथं आल्यानंतर काय होणार, अशी उडून जाणार गाडी. कारण स्पीड जास्त असतं, हायवेवरती स्पीड जास्त असतं. मग लक्षात ठेवायचं, रोहिण्या म्हणजे ह्याच्यामध्ये किंवा धमन्यांमधून रक्त हे जास्त जोरात पळतं. काय करतं, जास्त जोरात पळत असतं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर नसतात, म्हणजे मध्ये मध्ये काय नसतात, तर त्यांना कप्पे नसतात. आणि शिरांमध्ये मात्र काय असतात, कप्पे असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये रक्त तटत जात असतं, ते हळूहळू जातं. म्हणजे बघा, याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय म्हणू शकतो, रोहिण्या जर बघितल्या तर ह्या काय येतात बघा, हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत रक्त घेऊन जातात. पहिल्यांदा आपल्याला कोणाचा विचार करायचा आहे, रोहिण्या किंवा त्यांना आपण काय म्हणतो, धमन्या. काय करतात रे धमन्यांचं काम काय आहे, तर हृदयापासून कुणाकडे रक्त घेऊन जायचं, शरीरभर रक्त पोहोचवणे. आता शरीरभर रक्त कशासाठी पोहोचवायचं रे,
शरीरभर रक्त कशासाठी पोहोचवायचं? जगायसाठी. बरोबर आहे, परंतु काय नेमकं ते काय करून घेऊन जातय? काय घेऊन जातय? ऑक्सिजन घेऊन जातय, विकर घेऊन जातय, त्याच्यानंतर प्रथिन घेऊन जातय, आवश्यक अन्न घटक घेऊन जातय. सगळं घेऊन जाण्याचं काम कुणाकडे असतंय? रक्ताकडं. म्हणून रक्ताला हृदयापासून कुणाकडे पोहोचवायचं आहे? सगळ्या शरीरभर पोहोचवायचं आहे. तर त्यासाठी कोण काम करतं? धमन्या काम करतात. कोण काम करतात? धमन्या काम करतात. हे लक्षात ठेवायचं. हृदयापासून शरीरभर रक्त पोहोचवण्याचं काम कोण करतात? धमन्या करतात. आता बघा, धमन्या ज्या असतात, धमन्या शरीरात खोलवर असतात. खोल असतात म्हणजे वरती दिसत नाहीत धमन्या, लक्षात ठेवायचं. आत असतात. वरची त्या दिसतात आपल्याला, बघा आपण असं आवळल्यानंतर आपल्याला इथं दिसतात, त्या शिरा आहेत, लक्षात ठेवायचं. त्या काय आहेत? शिरा आहेत, लक्षात ठेवायचं. धमन्या शरीरात कशा असतात? खोल असतात. त्यानंतर बघा, फक्त फुफ्फुस धमनी, बघा इथं एक महत्वाचा मुद्दा हा आहे. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर धमन्यातून ऑक्सिजन युक्त रक्त वाहते. म्हणजे बघा, फुफ्फुस धमनी ही एकच अशी धमनी आहे की तिच्यामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त नसते. त्याच्यामध्ये कसलं असते? कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असत. उरलेल्या सगळ्या धमन्यांमधून जास्त कुठलं रक्त वाहत रे? ऑक्सिजन युक्त रक्त वाहत. बघा, सर्व धमन्यांमधून कसलं? ऑक्सिजन युक्त रक्त वाहत. लक्षात ठेवायचं, धमन्यांचं काम आहे ऑक्सिजन घेऊन जाणं. कारण ते कुणाकडनं कुणीकडे जाते रे? हृदयाकडून कुणाकडे जाते? शरीराकडे. मग शरीराला काय पोहोचवायला पाहिजे? त्यानं कार्बन डायऑक्साईड नाही, ऑक्सिजन पोहोचवायला पाहिजे. म्हणून बघा, पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं? हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या कोण? धमन्या. आणि त्या धमन्यांमधून काय असणार आहे? ऑक्सिजन युक्त रक्त. परंतु लक्षात ठेवायचं, एक धमनी अशी असते की तिच्यामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त नसतंय. ती म्हणजे कोणती? फुफ्फुस धमनी. लक्षात ठेवायचं की फुफ्फुस धमनीमध्ये काय केलं जातं? ज्यावेळी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हृदयामध्ये रक्त येतं, त्या हृदयामधलं रक्त फुफ्फुस धमनीकडे जात असताना काय होतं? विना ऑक्सिजनचं असतं. ते कुठं जातं रे? फुफ्फुसात जातं. तिथं ऑक्सिजन घेतं आणि मग कुठं येतं? परत हृदयात येतं. आणि तिथनं हृदयातनं कुणीकडे जातं? शरीराकडे जातं. मग काल मला वाटतं मी ह्या गोष्टी सांगितल्यात. पहिल्यांदा काय होतंय? हृदयातनं रक्त कुणाकडे जातंय? तर फुफ्फुस धमनीतून कुणाकडे जातं? फुफ्फुसाकडे जातं. फुफ्फुसाकडे गेल्यानंतर फुफ्फुसामध्ये आपल्याला माहित आहे फुफ्फुसामध्ये काय होतं? तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतंय. बरोबर आहे का? आत बाहेर केलं जातंय. मग ऑक्सिजन युक्त रक्त परत कुठे येतं? फुफ्फुसाकडनं कुणाकडे येतं? हृदयाकडे. मग हृदयातनं ते पंप केलं जातं आणि कुणीकडे पाठवलं जातं? सगळ्या शरीरभर पाठवलं जातं. आता बघा, हे झालं फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्यांमध्ये काय असतं? ऑक्सिजन युक्त रक्त असते. मग बघा, याच्यानंतर बघा, धमन्यांच्या भित्ती किंवा भित्तिका जाड असतात. आता जाड का असतात? तर लक्षात ठेवायचं, हृदयामधून ज्यावेळी रक्त वरती पाठवलं जातं, माझ्याकडे लक्ष द्या, हृदयामधून सगळ्यांनी ते झाकून टाका. हृदयामधून काय केलं जातं की शरीराकडं रक्त किंवा हृदयामधून ज्यावेळी रक्त काय केलं जातं? पंप केलं जातं. आता हृदय म्हणजे काय आहे रे? एक पंपच आहे. पंप म्हणजे काय? आपली मोटर पाणी उपसायची, ठीक आहे? तशा पद्धतीनं ते उपसाउपशी करते. कशाची उपसाउपशी करते? रक्ताची. मग आता ही रक्ताची जी उपसाउपशी आहे ती पहिल्यांदा कशामध्ये जास्तीत जास्त होत असते? हृदयाकडून होत असते, ती धमन्यांमध्ये. मग आता लक्षात ठेवायचं, धमन्यांमध्ये प्रेशरनं रक्त काय केलं जातंय? ढकललं जातंय. आता प्रेशरनं जर रक्त धमन्यांमध्ये जात असेल, जास्त दाबाचं रक्त जर जात असेल, तर धमन्यांच्या भित्ती जाडच का ठेवल्या आहेत किंवा जाडच का आहेत? बघा, चांगली अशी गोष्ट तयार करून ठेवली आहे.
धमन्यांच्या भिंती जाड ठेवल्यात, शिरांच्या भिंती जाड नाहीत, त्या कशा आहेत, पातळ आहेत. कारण शिरांमधून रक्त जे वाहत असतं ते कमी दाबाचं रक्त वाहतं, आणि धमन्यांमधून जे रक्त वाहत असतं ते जास्त दाबाचं रक्त वाहत असतं. मग मला सांगा, जास्त दाबाचं रक्त जर आपण, म्हणजे उदाहरणार्थ आपण नदीवरती बसवलेली मोठी मोटर है ना, त्या मोटरीनं जे पाणी उपसलं जातंय, त्या मोटरीनं पाणी उपसल्यानंतर त्याच्या पुढे लोखंडी नळा असतो, बरोबर आहे. तो लोखंडी का ठेवलाय तिथं, प्लॅस्टिकचा नाही तर रबरी का ठेवला नाही नळा, प्रेशर ने येणार आहे. मग जर तिथे प्लॅस्टिकचा नळा नाही तर जर रबरी नळा असेल तर काय होईल रे, लगेच फुटेल, बरोबर ना. मग तिथं म्हणून आपण काय केलाय, लोखंडी म्हणजेच काय तर धातूचा नळा वापरलाय, तो लगेच फुटणार नाही, म्हणजे तो जाडजूड आहे, चांगला आहे, टणक आहे. सेम धमन्यांमधून जास्त दाबाचं रक्त वाहतंय. मग जर समजा तिथं जर शिरा असत्या, लगेचच काय झालं असतं रे, शिरांमध्ये जास्त दाबाचं रक्त गेलं की काय होणार, शिरा फुटणार. म्हणून बघा, उलट सुलट करता आलं असतं ना, परंतु तसं नाही. शरीर म्हणून म्हणलं काय, आपलं शरीर खूप छान आहे, आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी मस्त आहेत, फक्त त्या व्यवस्थित काम करायला पाहिजे. मग त्या व्यवस्थित काम करण्यासाठी आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे, व्यवस्थित वागलं पाहिजे, मगच ते शरीर काय करेल, आपल्याला चांगल्या पद्धतीनं साथ देईल. मग आपण कमी आजारी पडू. व्यायाम, दररोज लवकर उठणं, ह्या जर गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण म्हणजे चांगले राहू शकतो. ओके, आपण मला वाटतं योग दिनादिवशी फक्त प्राणायाम केलं, त्याच्यानंतर कधी करलं नाही, आता पुढल्या योग दिनालाच आम्ही करणार, बरोबर ना. तर याच्यामुळं म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय चांगल्या गोष्टी घडणार नाहीत, लक्षात ठेवायचं. चांगल्या गोष्टी घडायच्या असतील तर प्रत्येक गोष्टीला नित्य नियम पाहिजे. नित्य नियम असेल तर ती गोष्ट काय करते, चांगल्या पद्धतीनं आपल्याला साथ देते. म्हणून बघा, कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला जर चांगली म्हणजे चांगल्या मार्क चांगले तुम्हाला काढायचे असतील तर पहिली गोष्ट पाहिजे प्रिझर्व्हन्स, म्हणजेच काय, आपण एखाद्या गोष्टीनं झपाटलेल्यासारखं काम करायला पाहिजे. सातत्य, कन्सिस्टन्सी म्हणतात त्याला, सतत दररोज. मी म्हणतोय की दररोज एक तास अभ्यास केला पाहिजे, जास्त म्हटलं नाही मी, मी काय म्हटलं, दररोज एक तास. नाहीतर एक दिवस 10 तास अभ्यास करतोय आणि 15 दिवस काहीच करीत नाही, असा उपयोग नाही आहे, लक्षात ठेवायचं. तर दररोज सातत्यानं अभ्यास केला पाहिजे, चिकाटीनं अभ्यास केला पाहिजे, त्यावेळी आपण काय करू शकतो, म्हणजे चांगलं यश संपादन करू शकतो. तसं इथं शरीरामध्ये सुद्धा व्यवस्थित सगळं बसवलंय, ते व्यवस्थित काम करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये धमन्या ह्या कुठे येतात रे, आपल्याला जाड भिंतीच्या असतात, आणि जाड भिंतीच्या असून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या झडपा नसतात. काय नसतात, अरे काय झाली, त्याच्यामध्ये झडपा नसतात, झडपा नसतात म्हणजे थोडक्यात स्पीड ब्रेकर. जर समजा हाय प्रेशरने येणार रक्त आहे, त्याच्या आडवं जर काहीतरी लागलं, काय करणार रे, ते ग बसणार, ओढाफोडीच करणार, लक्षात ठेवायचं. म्हणून इथं काय बसवलं जात नाही, स्पीड ब्रेकर नसतात. म्हणून मी याला काय म्हणलंय, धमन्यानं काय म्हणलं, हायवे आहेत ते, लक्षात ठेवायचं. शरीरातले काय आहेत, हायवे, आणि त्या हायवेना मग हायवेना पुढे जाऊन काय करतात, फाटे फुटतात, आणि फाटे फुटले की मग आपले रस्ते चालू होतात, आणि ते फाटे फुटतात, त्या फाट्यांनाच आपण म्हणतो शिरा, त्यांना आपण काय म्हणतो, शिरा किंवा नीला असं म्हटलं जातं. बघा पुढले आपल्याला काय मिळतात, शिरा खायाचा नव, ठीक आहे, त्यालाच नीला असं पण म्हटलं जातं, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता पुढला भाग येतो तो म्हणजेच काय, शिरा. शिरा हे कशा असतात बघा, विविध भागांकडून म्हणजे शरीराकडून, शरीराकडून कुणाकडं, हृदयाकडं, हृदयाकडे काय घेऊन येतात, रक्त घेऊन येतात. हे रक्त कसलं असतं रे, अशुद्ध, अशुद्ध रक्त. अशुद्ध रक्त म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतो रे, थोडक्यात कार्बन, कार्बन डायऑक्साइड, CO2 आपण म्हणू शकतो. तर लक्षात ठेवायचं, शरीराकडून हृदयाकडे रक्त घेऊन येण्याचं काम करतात, कोण घेऊन येतात रे, शिरा किंवा नीला. ह्या शरीराच्या वर वर असतात, म्हणजेच त्वचेच्या लगत असतात, किंवा आपण काय म्हणू शकतो, तर हा त्वचेलगतच असतात, त्वचेच्या
लगत असतात, लगत असतात. त्यानंतर यांच्या भित्तिका जाड नसतात, एकदम भित्तिका पातळ असतात. भित्तिका पातळ असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये झडपा असतात, झडपा असतात म्हणजे काय असतात रे, स्पीड ब्रेकर असतात. आपल्या साध्या रोडला स्पीड ब्रेकर आहेत, मग हे स्पीड ब्रेकर आपल्याला बघायला मिळतात. मेन रोडला आहेत का बघा, कुठेच नाही आहेत. का नाही आहेत, कारण का तो हायवे आहे आणि त्या हायवेवरती तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसत नाही, ते पट्टे मारलेले आहेत बघा, पांढरे फक्त. बरोबर आहे, तर लक्षात ठेवायचं, ते पट्टे कशासाठी, इथं गाव आहे, इथं काहीतरी आहे हे समजण्यासाठी. म्हणजे येणाऱ्यानं, येणाऱ्याला ते लांब पट्टे दिसले की त्यानं समजून जावं की बाबा इथं जरासं आपलं स्पीड कमी करायला पाहिजे. तिथं स्पीड ब्रेकर मात्र ठेवला नाही. स्पीड ब्रेकर ठेवला असता तर काय झालं असतं, तर स्पीड काय कमी असणार नाही, भुई आपण काय करणार, स्टंट करणार. मग स्टंट होईल गाडीचा, म्हणून तिथं स्पीड ब्रेकर नाही. गावामध्ये आल्यानंतर बघा, स्पीड ब्रेकर आहेत. कुठं, शाळेजवळ आहे, देवळाजवळ आहे, असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पीड ब्रेकर बघायला मिळतात. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं की स्पीड ब्रेकर जे आहेत ते आपल्या साध्या रस्त्यांवरती असतात, तशा झडपा आपल्या कशामध्ये असतात, शिरा किंवा नीलांमध्ये असतात. आता याच्यामध्ये बघा, फुप्फुस, फुप्फुसाकडे जाणारी शीर जी आहे, किंवा आपल्याला काय म्हणू शकतो, फुप्फुस शिरे व्यतिरिक्त कुठली शीर, फुप्फुस, अरे काय चुकलं, फुप्फुस शिरे व्यतिरिक्त, शिरांव्यतिरिक्त आपण म्हणूया, व्यतिरिक्त सर्व शिरांमधून, सर्व शिरांमधून मधून कसलं रक्त वाहतं रे, अशुद्ध रक्त. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, तर कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त, CO2 युक्त रक्त वाहते. आता एक गोष्ट डोक्यात ठेवा, धमन्यांमधून शुद्ध रक्त, धमन्यांमधून कसलं रक्त, शुद्ध रक्त. शुद्ध रक्त म्हणजेच काय, ऑक्सिजन युक्त. कसलं रक्त, ऑक्सिजन युक्त. आणि शिरांमधून कसलं, अशुद्ध रक्त. अशुद्ध रक्त म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, धमन्या, सगळ्या धमन्यांमधनं ऑक्सिजन युक्त रक्त, फक्त एकच धमनी कुठली, फुप्फुस धमनी, तिच्यामधून कसलं असतं, अशुद्ध रक्त असतं. उलट सुलट आहे बघा, धमनी एकच आहे कुठली, फुप्फुस धमनी, तिच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. आणि उरलेल्या सगळ्या धमन्यांमध्ये कसलं रक्त असतं, शुद्ध रक्त असतं. आणि फुप्फुस शिर, फुप्फुस शिर, आता शिरांचं काम काय किंवा नीलांचं काम काय आहे रे, तर अशुद्ध रक्त वहन करणं. बरोबर आहे, तर सगळ्या शिरांमधून कसलं रक्त असतं, अशुद्ध रक्त. परंतु एक शिर आहे कुठली, फुप्फुसांची शिर, त्याच्यामधून कसलं रक्त असतं, तर शुद्ध रक्त आपल्याला, म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त आपल्याला बघायला मिळतं. उलट सुलट डोक्यात ठेवायचं, मेन भाग लक्षात काय ठेवायचा, धमन्यांमध्ये शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजन युक्त, आणि शिरांमध्ये अशुद्ध रक्त म्हणजे कार्बन डायऑक्साइड रक्त. परंतु धमनींमध्ये एक धमनी आहे कुठली, फुप्फुस धमनी, तिच्यामध्ये कसलं, अशुद्ध रक्त. आणि शिरांमध्ये एक धमनी आहे कुठली, फुप्फुस शिर, त्याच्यामध्ये कसलं रक्त, शुद्ध रक्त असत. आलं लक्षात, दोघांमध्ये उलट सुलट आपल्याला बघायला मिळतं. आणि इथं आपल्याला मग शिरांमध्ये झडपा असतात, ह्याच्यामध्ये धमन्यांमध्ये झडपा नसतात. लक्षात ठेवताना स्पीड ब्रेकर लक्षात ठेवा. धमन्या म्हणजे काय, शरीरातले हायवे. आणि शिरा म्हणजे काय, रस्ते. रस्त्यांवरती स्पीड ब्रेकर असतात म्हणजे झडपा असतात, आणि धमन्यांमध्ये स्पीड ब्रेकर नसतात म्हणजे हायवेला स्पीड ब्रेकर नसतात. ओके, असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, या शिरांचे ना छोटे 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 भाग होत जातात, आणि त्या छोट्या छोट्या भागांना आपण केशिका म्हणतो. काय म्हणतो, केशिका म्हणलं जातं, किंवा केश वाहिन्या असं म्हटलं जातं. केश वाहिन्या म्हणजेच आपल्याला काय मिळतात, केशिका. बघा, केशिका म्हणजे काय रे, बघा केशिका म्हणजे काय येतात, धमन्या शरीरभर पसरतात, त्यांना फाटे फुटतात. बघा, धमन्यांना फाटे फुटतात, धमन्यांना फाटे फुटतात. आता धमन्यांना फाटे फुटले की त्यांचा व्यास लहान होत जातो, व्यास लहान लहान होत जातो, लहान लहान होतो. बघा, लहान लहान होत जातो आणि ते केसासारख्या होतात, केसासारखा सारखा आकार होतो.
आकार होतो आणि त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना केशिका म्हणतात, केशिका म्हणतात. आता बघा ह्या केशिका तयार झाल्या, काय काय मिळालं आपल्याला, केशिका तयार झाल्या. आता बघा अत्यंत बारीक एकसरी आणि पातळ असतात, त्यांच्या भित्तिका कशा असतात बघा, भित्तिका बारीक एकसरी एकसरी अरे एकसरी त्यानंतर पातळ पातळ असतात. त्याच्यानंतर बघा याच्यामुळे त्या देवाणघेवाण करतात. कशाची देवाणघेवाण रे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे देवाणघेवाण कशाची, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड, त्याच्यानंतर अन्न घटक, अन्न घटक प्रथिन प्रथिन विकर या सगळ्यांची ती काय करू शकतात, देवाणघेवाण करू शकतात. त्यानंतर बघा पेशीतील टाकाऊ पदार्थ काय येतो, रक्तात येतो आणि त्या केशिका एकमेकांना काय केल्या जातात, जोडल्या जातात. बघा केशिका केशिका एकत्र जोडून, बघा एकत्र जोडून जोडून परत त्यांच्या काय होतात, शिरा बनतात, शिरा बनतात, शिरा बनतात. आणि शिरा झाल्या की त्या काय करायला चालू करतात रे, CO2 घेऊन कुणाकडे, म्हणजेच काय अशुद्ध रक्त होतं, अशुद्ध रक्त घेऊन कुणाकडे याला चालू करतात, हृदयाकडे याला चालू करतात. बघा काय काय कंडिशन्स आहेत तर तिथं तुम्हाला बघायला मिळेल. इथं हृदय आहे का आणि इथं हृदयाकडे म्हटले, म्हणजे पहिल्यांदा बघा हृदयाकडून धमनी आली, धमनीच्या बारीक असे फाटे फुटले, आता हे फाटे फुटले यांना काय म्हणतात रे, केशिका किंवा केशवाहिन्या. ठीक आहे, केशवाहिन्यांमधून काय येत असते रे, शुद्ध रक्त असते. हे इथं काय होणार आता सांगा, सगळं त्यांच्याकडलं काय असेल ते ऑक्सिजन वगैरे सगळा दिला इथपर्यंत. बघा आता तुम्हाला इथपर्यंत जो भाग दिसतोय वेगळ्या रंगाचा दिसतोय, दिसतोय तुम्हाला हा इथपर्यंतचा भाग असा वेगळ्या रंगाचा दिसतोय, असा सरासरी मी धरतो काय, हा इथपर्यंतचा भाग तुम्हाला कोणत्या रंगाचा दिसतोय, ह्या रंगाचा दिसतोय. तर बघा लाल रंगाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त आहे. कसलं रक्त आहे, ऑक्सिजन युक्त. म्हणजे बघा हितून हितपर्यंत रक्त कशाचं काम करते रे, मालवाहू ट्रकाचं काम करते. मालवाहू म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय काय तरी भरलंय, बॉक्स भरल्यात, काय भरलेले आहेत, बॉक्स भरलेले आहेत. म्हणजे इथं कशाचं काम करते, ते मालवाहू वाहू ट्रक. ठीक आहे, मालवाहू ट्रक त्यावेळी ज्या असतात त्याच्या छोट्या छोट्या भाग पडतात त्यांना केशिका म्हणतात. आता बघा हिथं काय झालं रे, हिथनं त्याचा रंग बदलला ना, आणि इकडे हा त्या काय बघा शिरा आहे, इथं काय झाल्या शिरा, म्हणजे केशिका एकत्र होऊन काय तयार होतात रे, शिरा तयार होतात. आता इथून इकडे बघा शिरांमधून काय असते, आपण अगोदरच सांगितलंय धमन्यांमधून काय असते, ऑक्सिजन युक्त रक्त, आणि शिरामध्ये कसलं रक्त असते, कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 युक्त रक्त. मग ऑक्सिजन युक्त रक्त म्हणजे शुद्ध रक्त, आणि शिरांमध्ये असते ते अशुद्ध रक्त. आता अशुद्ध रक्त कुणीकडे जाणार रे, अशुद्ध रक्त हृदयाकडे जात, कुणाकडनं कुणाकडे जात, शरीराकडून हृदयाकडे. बघा इथं लिहिलंय आपण, कुठं लिहिलंय, शरीराकडून हृदयाकडे कसलं रक्त जाते, अशुद्ध रक्त, आणि धमन्यांमधून काय होते बघा, हृदयाकडून शिराकडे रक्त वाहत, ते कसलं रक्त असतं रे, शुद्ध रक्त असतं. मग आता बघा हितपर्यंत तुमचं शुद्ध रक्त आहे, शुद्ध रक्त म्हणजे काय रे, भरलेले ट्रक, चांगल्या पदार्थानं भरलेले ट्रक. ठीक आहे, आता चांगल्या पदार्थानं भरलेले ट्रक इथं आल्यानंतर काय झाले, रिकामे झाले, रिकामे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता काय भरायला चालू केलं रे, घाण भरायला चालू केल्या. म्हणजे इथनं आता पुढं ट्रक कसलं काम करायला, घंटागाडीचं, घंटागाडी आहे का बरोबर, घंटागाडीचं काम करायला आले आहेत. घंटागाडी म्हणजेच काय रे, कचरा गोळा करणारे. आता कचरा सगळा गोळा करून ते कुणीकडे येणार आहेत, कुणीकडे येणार, हृदयाकडे. मग हृदयाकडनं ते कुणाकडे जाणार, फुफ्फुसाकडं, फुफ्फुसाकडनं त्याच्यात CO2 निघून जाणार, आणि मग परत ते कुठे येणार, हृदयाकडं, हृदयाकडे आले की ते परत कुणाकडे पाठवले जाणार, शरीराकडे, शरीराकडे पाठवणं कुणाकडनं, कशातनं पाठवणार, धमन्यातून. आलं का डोक्यात हे कसं कसं काम करतंय, तर हृदयाकडे चांगलं रक्त आहे, हृदयाकडनं चांगलं रक्त धमनींमधून कुणाकडे जातंय, शरीराकडे. हे बघा हृदयाकडून कुणाकडे निघालं, शरीराकडं, आणि इथं बघा शरीराकडून कुणाकडे यायला लागले, हृदयाकडे. लक्षात येते का, शरीराकडून हृदयाकडे येण्यासाठी कोण मदत करतं, शिरा, आणि हृदयाकडून
शरीराकडे जाण्यासाठी कोण मदत करतात, धमन्या मदत करतात, आणि हे असं काम चालूच राहतं सारखं. हृदयाकडे आलं की परत ते शरीराकडे पाठवायचं, परत शरीराकडनं हृदयाकडं, असं काम चालू असतं. याच्यासाठी आपल्याला कोणाची गरज लागते, धमन्या आणि शिरांची गरज लागते. ओके, तर बघा ही गोष्ट मिळाली. त्याच्यानंतर आपलं जे रक्त असतं ते रक्त बघा ह्या चार गोष्टींपासून बनलेलं आहे. चार गोष्टींपासून बनण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, एकूण चार गोष्टींपासून बनलेलं आहे. एक म्हणजेच आहे रक्तद्रव, आणि दुसरे काय आहेत बघा, रक्तकणिका किंवा रक्तपेशी. आता रक्तद्रव हा एकटा भाग आहे आणि रक्तकणिकेमध्ये आपल्याला तीन भाग मिळतात. आता रक्तकणिकेमध्ये तीन भाग कोणते बघा, लोहित रक्तपेशी, त्याला आरबीसी म्हणतात, रेड ब्लड सेल, याला लाल रक्तपेशी म्हणतात. कसल्या, लाल रक्तपेशी, लाल रक्तपेशी. त्यानंतर बघा रक्तकणिकेमध्ये आपल्याला किंवा रक्तपेशीमध्ये आपल्याला तीन प्रकार येतात. एक म्हणजे लोहित रक्तपेशी किंवा त्याला लाल रक्तपेशी, दुसऱ्या श्वेत रक्तकणिका म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी, त्यांना व्हाईट ब्लड सेल म्हणतात. WBC म्हणजे काय तर व्हाईट ब्लड सेल. आणि त्याच्यानंतर आम्ही आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे रक्तपट्टिका, त्यांना प्लॅटलेट्स म्हणतात. काय म्हणलं जातं, प्लॅटलेट्स. आता लक्षात ठेवायचं, रक्त ज्या प्लॅटलेट्स असतात ना, त्या प्लॅटलेट्स कमी कोणत्या रोगामध्ये होतात रे, डेंग्यू. डेंग्यू झाल्या की आपल्या शरीरातल्या प्लॅटलेट्स काय होतात, कमी व्हायला चालू होतात. लक्षात ठेवा, मग त्या बाहेरनं भराव्या लागतात आपल्याला, मग भरून काढाव्या लागतात. मग केवीची फळं खावा, हे खावा, ते खावा, पपई खावा, असं आपल्याला सांगितलं जातं. लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतं काय, तर रक्तद्रव एकूण चार भाग आले. लक्षात ठेवायचं, एक म्हणजे रक्तद्रव, रक्तकणिकेमध्ये आपल्याला काय येतात, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका म्हणतात, त्या म्हणजेच काय येतात, प्लॅटलेट्स. तर बघा रक्त कसं असतं, रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आमलारी धर्मी द्रव असतो. कसला आहे बघा, आमलारी धर्मी द्रव असतो. यामध्ये बघा 90-92% काय असते, पाणी. 6-8% काय असते, प्रथिन. आणि 1-2% काय असते, असेंद्रिय क्षार आणि इतर घटक असतात. बघा डोक्यात काय काय ठेवायला पाहिजे, रक्तद्रव कसला असतं रे, फिकट पिवळसर रंगाचं. रंग कोणता, रक्तद्रवाचा रंग कोणता, फिकट पिवळसर. त्यानंतर ते नितळ म्हणजेच काय, थोडस पारदर्शक, पाण्यासारखं नितळ असतं. ठीक आहे, त्यानंतर त्याला आम्लधर्मी धर्म असतो, म्हणजेच काय, बेस, बेसिक असतं. आम्लधर्मी द्रव असतो, त्याच्यामध्ये किती, 90-92% पाणी, 6-8% प्रथिन, 1-2% काय असतात, असेंद्रिय पदार्थ व इतर घटक असतात. आता बघा त्याच्यामध्ये पहिला एक भाग असतो तो अल्ब्युमिन. सबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम कुणाकडे असते, अल्ब्युमिन. म्हणजे थोडक्यात हे काय बघा, थोडक्यात अल्ब्युमिन काय आहे रे, तात्या आहे, पाणी सोडणारा. लक्षात ठेवा, आलं का लक्षात ठेवा, आपल्या आपल्या गावामध्ये कोण पाणी सोडत होतं, तात्या. आता दुसरा कोणतरी आहे, परंतु बघा अल्ब्युमिन म्हणजे कोण आहे, तात्या. संबंध शरीरभर पाणी विभागण्याचं काम, विभागणी केली जाते ना, हा हॉल बंद करायचा, तो हॉल चालू करायचा, मग ह्या गलीला पाणी, त्या गलीला पाणी, असं असतं, मग त्यानुसार अल्ब्युमिन. ग्लोबुलिन्स म्हणजे काय, संरक्षणाचं काम, म्हणजे हे काय रे, मिलिटरी. काय आहे, मिलिटरी, थोडीशी थोडी मिलिटरी आहे. मग त्याच्यामध्ये BSF वगैरे आपल्याला असतात, सरहद्दी म्हणजे काय म्हणतो आपण, सीमारेषेवरती असणारे वेगळे, त्याच्या पाठीमागे असणारे वेगळे, असं वेगवेगळं असतंय. ठीक आहे, टेक्निकल वेगळे, म्हणजे रणगाडे दुरुस्त करणारे वेगळे, त्यांना जेवण पुरवणारे वेगळे, असे सगळं वेगवेगळं असतंय. तरी सुद्धा आपण आता लक्षात ठेवा, ग्लोबुलिन्स काय काम करतात रे, संरक्षणाचं काम करतात. त्याच्यानंतर बघा फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. बघा फायब्रिनोजेन किंवा प्रोथॉम्बिन रक्त गोठण्यासाठी मदत करतात. लक्षात ठेवायचं, रक्तद्रवामध्ये असणारे पदार्थ कोणते अजून आहेत, असेंद्रिय आयन म्हणजेच कोण असतात रे, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, चेता आणि स्नायू कार्यांचे नियंत्रण. कशाचं काम करतात, चेता आणि स्नायू. चेता, चेता संस्था मी सांगितली होती का, चेता आणि स्नायू, स्नायूंचं आपल्याला काय करायचं असेल तर त्यांना नियंत्रित करण्याचं काम कोणाकडे असतं, असेंद्रिय आयनांकडे. असेंद्रिय आयन कोणते रे, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम. हे कशामध्ये असतंय, हे सगळं कशामध्ये असतंय, रक्तद्रवामध्ये. बघा
रक्तद्रवामध्ये काय काय असतं. तर रक्तद्रवामध्ये पहिली गोष्ट, रक्तद्रव काय असतो आपल्याला मिळाला, तर त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा काय येतं, पाणी, प्रथिन, असेंद्रिय क्षार आणि इतर घटक, मग अल्ब्युमिन, ग्लोबुलिन्स आणि काय तरी फायब्रिनोजेन किंवा प्रोथॉम्बिन. आता फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन कशासाठी असतं बघा, रक्त गोठण्यासाठी. आपल्याला कापलं, कापलं की काय होतं रे, थोड्या वेळानंतर बघा असं दाबून धरलं की रक्त थांबतं यायचं. जर कुणाला जर थॅल्सेमिया, काही व्यक्तींना काय असतं तर एखादा रोग झालेला असतो त्याच्यामध्ये रक्त गोठतच नाही. कापलं म्हटलं की नाही सुसाट रक्त, थांबतच नाही ते रक्त. असं जर झालेलं असेल मग त्यावेळी लक्षात ठेवायचं कोण काम करायचं बंद झालेलं असते, फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन हे थांबले, काम करायचे बंद झालेले असतात. हे डोक्यात राहायला पाहिजे काय काय आहे, कोण कोण काय काय काम करतंय. पहिली गोष्ट, रक्तद्रव कसलं असतंय, फिकट पिवळसर रंगाचं, आम्लारी धर्मी असतं. त्याच्यामध्ये 90-92% काय असते, पाणी, 6-8% प्रथिन आणि 1-2% काय असतात, असेंद्रिय क्षार आणि इतर घटक. अल्ब्युमिन काय करतंय, तर शरीरभर पाणी विभागण्याचं काम, म्हणजे कोण आहे ते आपल्याला माहित आहे. आता ग्लोबुलिन्स काय करतंय, संरक्षणाचं काम करतात. त्याच्यानंतर मिलिटरी, त्याच्यानंतर आपल्याला फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन काय करतं, रक्त गोठण्याचं काम. थोडक्यात ना आपण रक्त गोठण्याचं काम म्हणजेच काय, तर आपण रक्त गोठणे म्हणजेच कापल्यानंतर आपल्या शरीरातून रक्त व्हायला चालू करतं. ते रक्त थांबवायचं असेल तर त्यावेळी तिथं प्रोथॉम्बिन आणि फायब्रिनोजेनची गरज असते. ते फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन असतील तरच रक्त गोठायला चालू होतं. मला वाटतं आपण रक्ती बघितली, बकऱ्याची रक्ती आणतोय, ती गोठलेली असते बघायची, अशी असते ना, घट्ट झालेली असते. बघितले का नाही, खातांतरी खाली आहे का नाही, ते घट्ट घट्ट एवढे एवढे छोटे छोटे घट्टे काढले. तर लक्षात ठेवायचं, तर ती जी आपल्याला बघायला मिळतं ते कशामुळे गोठते माहितीये का, तर फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन. जर समजा फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन जर आपल्या शरीरामध्ये नसते तर कापल्याबरोबर आपलं सगळं रक्त वाहून गेलं असतं. कापल्याबरोबर काय झालं असतं, रक्त वाहून गेलं असतं. परंतु असं होत नाही, त्याला कारण कोण आहे, आडवं कोणतरी आहे, त्याला आपण काय म्हणतो, कट्टा घालणार कोणतरी आहे. पाणी वाहून निघालंय त्याला कट्टा घालायला पाहिजे. तर तो कट्टा घालण्याचं काम कोण करते रे, फायब्रिनोजेन किंवा प्रोथॉम्बिन करत असतं. असेंद्रिय आयन असतात कोणती कोणती, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, हे काय करतात रे, चेता आणि स्नायूंचं कार्याचं नियंत्रण करण्याचं काम करतात. एवढ्या सगळ्या गोष्टी कुणामध्ये येतात, ह्या रक्तद्रवामध्ये. आता येतात रक्तकणिका किंवा रक्तपेशी. रक्तपेशीमध्ये आपल्याला तीन प्रकारच्या रक्तपेशी येतात. कोणत्या कोणत्या, लोहित रक्तपेशी किंवा त्याला लाल रक्तपेशी म्हणतात, श्वेत रक्तकणिका म्हणजेच काय, पांढऱ्या रक्तपेशी असतात, आणि प्लेटलेट्स म्हणजेच काय असतात, रक्तपट्टिका असतात. तर आता लोहित रक्तकणिका काय असतात बघा, आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या. महत्वाचा मुद्दा हा आहे, आकारानं कशा असतात, लहान, वर्तुळाकार, म्हणजे ह्याचा आकार तुम्हाला असा वर्तुळाकार दिसणार. केंद्रक नसलेल्या पेशी म्हणजेच कोण असतात, लोहित रक्तपेशी. या रक्तपेशी, या पेशीतील हिमोग्लोबिन, कोण आपण याचा अगोदर पण बघितलंय, हिमोग्लोबिन या घटकामुळे कसला रंग येतो, लाल रंगाच्या दिसतात. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात काय होतो, विरघळतो. लोहयुक्त काय असतंय, प्रथिन असतं, याच्या अगोदर आपण ते बघितलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, हिमोग्लोबिन घटकामुळे कसला रंग येतो, लाल रंग येतो. आणि हिमोग्लोबिन मध्ये काय असतंय, ऑक्सिजन विरघळतो. त्याच्यानंतर बघा, रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये 50-60 लाख आरबीसी असतात. किती असतात, एक घन मिलीलिटर मध्ये किती रे, 50-60 लाख आरबीसी असतात. आरबीसी ची निर्मिती कुठे होते, अस्थिमज्जामध्ये होते. सुमारे 100-120 दिवस जगतात आपल्या शरीरामध्ये आरबीसी, म्हणजे लाल रक्तपेशी 100-120 दिवस जगतात. म्हणजे 100 दिवसानंतर किंवा 120 दिवसानंतर ह्या मरतात. कोण मरतात रे, लोहित रक्तपेशी. म्हणून बघा आपण, म्हणजे 100-120 दिवस म्हणजे किती देर झाले, 4 महिने झाले लक्षात ठेवायचं. म्हणून 4 महिन्यातनं एकदा काय करावं, रक्तदान करावं. 4 महिन्यातनं एकदा रक्तदान केलं तरी चालतंय. तुम्हाला तुमचं रक्त कोण घेणार नाही,
प्रौढ व्यक्तीचं 18 वर्षाच्या पेक्षा जास्त पाहिजे आणि कमीत कमी त्याचं वजन 50 किलोपेक्षा जास्त पाहिजे, तरच त्याचं रक्त काय केलं जातं, घेतलं जातं, नाहीतर घेत नाहीत. तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं, 100 ते 120 दिवसानंतर काय होतात, त्या लोहित रक्त पेशी मरतात आणि नवीन तयार होतात. त्या परत किती दिवस राहतात रे, 100 ते 120 दिवस, परत दुसऱ्या नवीन तयार होणार, परत त्या 100 ते 120 दिवस. म्हणून लक्षात ठेवायचं, आपलं रक्त नवीन जन्म घेत असतं, जन्म घेत असतं. त्याच्यानंतर कोण येतात रे, श्वेत रक्त कणिका किंवा पांढऱ्या रक्त पेशी. आकाराने कशा असतात बघा, मोठ्या, केंद्रक युक्त, म्हणजे काय, ह्याच्यात केंद्रक असतो, लाल रक्त पेशीमध्ये केंद्रक नसतो. डोक्यात ह्या गोष्टी राहिल्या पाहिजेत, लाल रक्त पेशीमध्ये केंद्रक नसतो, लहान आकारानं असतात, वर्तुळ आकार असतात. इथं बघा, आकारानं मोठ्या, केंद्रक युक्त, रंगहीन पेशी. ह्यांना कसला रंग असतोय रे, लाल. कुणामुळे येतोय, हिमोग्लोबिन म्हणून, ह्याच्यामध्ये रंगहीन असतात. आणि प्रत्येक घन मिलीलिटर मध्ये किती असतात, 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात. किती असतात, 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी. ह्या किती असतात, 50 ते 60 लाख. लक्षात ठेवा, यांची संख्या खूप मोठी आहे, यांची संख्या कमी आहे. या पेशींचे 5 प्रकार आहेत, श्वेत रक्त पेशींचे 5 प्रकार येतात. बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स. बघा, बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स, असे आपल्याला काय बघायला मिळतात, तर श्वेत रक्त पेशीचे प्रकार बघायला मिळतात. बघा, पांढऱ्या पेशीची निर्मिती सुद्धा कुठे होते, अस्थिमज्जामध्ये होते. पांढऱ्या पेशींचं कार्य काय बघा, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. हे सैनिक आहेत, आणि हे जे आपल्याला इथं कुठेतरी बघितलं आपण, कुठे गेलं ते, हा, ह्याच्यामध्ये ग्लोबुलिन संरक्षणाचं काम करतात. संरक्षण करणं आणि सैनिक, संरक्षण म्हणजेच तटबंदी थोडक्यात, आणि सैनिक म्हणजेच काय, तर संरक्षणासाठी तयार असणारे व्यक्ती. लक्षात ठेवा, मग इथं सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोग जंतूचा शिरकाव झाल्यावर त्या पेशी हल्ला करतात, सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या रोगापासून रक्षण करतात. कोणत्या पेशी रे, पांढऱ्या पेशी. म्हणून पांढऱ्या पेशींना शरीराचं सैनिक म्हणतात. आणि हे जे आहे कोण, ग्लोबुलिन्स जे आहे ते शरीराचं काय, संरक्षण कवच आहे. थोडक्यात, संरक्षणाचं काम वेगळं आहे आणि सैनिकी काम वेगळं आहे. रक्तपट्टिका, रक्तपेटिका कशा असतात बघा, अतिशय लहान, तबकडी सारख्या. तबकडी कशी असते रे, अशी असते ना, म्हणजे जर तुम्ही बघितलं तबकडी, म्हणजेच उदाहरणार्थ थाळी बघितली का, थाळी, थाळीफेक मध्ये वापरली जाणारी थाळी, तर त्याला तबकडी म्हटलं जातं. तर ती अशी असते बघा, म्हणजे थोडीशी मध्ये अशी भुगीर आणि अशी बघायला मिळते आपल्याला, अशा आकाराची, तबकडीच्या आकाराची. कोण असते रे, रक्तपट्टिका असते. आता रक्तपट्टिका तबकडीच्या आकाराची असते, लहान असते. रक्ताच्या 1 घन मिलीमीटर मध्ये किती असतात रे, 2.5 लक्ष ते 4 लक्ष. इथं पॉइंट नाही आहे, 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. आता रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये आणि कोण भाग घेते रे, फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन. कोण घेतात, फायब्रिनोजेन आणि प्रोथॉम्बिन, हे सुद्धा रक्तात रक्त गोठवण्यामध्ये भाग घेतात. बघा, परत एकदा थोडस पाठीमागे जाऊया. हा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली, रक्त ही काय आहे रे, संयोजी ऊती आहे. रक्त कसली ऊती आहे, संयोजी ऊती. संयोजी, संयोजी म्हणजे काय रे, संयुगातनं तयार झालेली. संयोग कोणाचा रे, तर चार गोष्टींचा संयोग आहे. कोणाचा, रक्तद्रव, लोहित रक्त पेशी, श्वेत रक्त कणिका आणि रक्तपट्टिका. ह्या 4 गोष्टींचा संयोग होऊन तयार झालेलं कोण आहे, तर लक्षात ठेवायचं, रक्त आहे. त्यानंतर रक्ताचा पीएच हा 7.4 असतो, सामू. त्याला काय म्हणतो जातो, पीएच म्हणजे काय, सामू. सामू हा किती असतो, 7.4 असतो. म्हणजे बघा, याच्यामध्ये ऑक्सिजन युक्त रक्त हे कसं असतं, लाल भडक असतं, लाल, एकदम लाल रंग असतो त्याचा. त्याच्यानंतर चव जराशी खारट असते. रक्ताची चव कशी असते, खारट. रक्ताची चव कशी असते, थोडीशी खारट आपल्याला बघायला मिळते. पीएच किती असतो, पीएच म्हणजे सामू किती असतो, 7.4 एवढा असतो. आणि मग रक्ताचे घटक कोणते कोणते आहेत, रक्तद्रव, रक्तकणिका. रक्तद्रवामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं, रक्तद्रव कसं असतं,
पिवळसर रंगाचं पिपकट पिवळसर रंगाचं आमलारी धर्मी असतं. 90 ते 92% पाणी, 6 ते 8% काय असतात प्रथिन, आणि 1 ते 2% काय असतात असेंद्रिय घटक आणि इतर घटक आपल्याला बघायला मिळतात. अल्ब्युमिन कशासाठी आहे रे, शरीरामध्ये पाण्याचं विभाजन करण्यासाठी. ग्लोबुलिन्स कशासाठी आहे, संरक्षणाचं काम करण्यासाठी. फायब्रिनोजेन आणि प्रोथंबिन कशासाठी आहे, रक्त गोठवण्यासाठी आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर असेंद्रिय पदार्थ घटक मूलद्रव्य असतात कोणते कोणते, कॅल्शियम असतं, त्यानंतर सोडियम असतं, त्यानंतर कोण असतं पोटॅशियम असतं. स्नायू आणि चेतांना नियंत्रित करण्यात, त्याचं कार्य नियंत्रित करण्याचं काम करतात. रक्तकणिका किंवा रक्तपेशीमध्ये आपल्याला कोण कोण बघायला मिळतं, लोहित रक्तपेशी, त्यामध्ये लहान आकाराच्या वर्तुळाकार केंद्रक नसलेल्या, हिमोग्लोबिनमुळे त्याला लाल रंग असतो आणि हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात काय होतो विरघळतो. त्यांचं एका घन मिलिलिटरमध्ये किती भाग हे असतात रे, 50 ते 60 लक्ष आरबीसी असतात. त्यांची निर्मिती कुठे होते, अस्थिमज्जामध्ये होते. 100 ते 120 दिवस त्या जगतात. श्वेत रक्तकणिका पांढऱ्या रक्तपेशी कशा असतात रे, मोठ्या आकारानं केंद्रकयुक्त असतात, म्हणजे केंद्रक असतो आणि रंगहीन असतात. 5 ते 10,000 पेशी असतात. त्यांचे 5 प्रकार आहेत, कोणते कोणते, बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. त्याच्यानंतर आपल्याला कोण येतं, त्यांचा पांढऱ्या रक्तपेशी सुद्धा कुठं तयार होतात रे, अस्थिमज्जामध्ये. कार्य काय बघा, पांढऱ्या पेशी ह्या शरीराचं सैनिक म्हणून काम करतात. शरीरात रोग जंतू कुठं पण शिरू दे, त्यांच्यावरती हल्ला करण्याचं काम कोणाचं असतो तर पांढऱ्या रक्तपेशींचं असतं. सूक्ष्म जीवांपासून होणाऱ्या रोगावरती नियंत्रण ठेवतात किंवा रक्षण करतात. रक्तपट्टिका लहान तबकडीच्या आकाराच्या असतात. 1 घन मिलिलिटरमध्ये किती असतात रे, 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये मदत करतात. असं आपल्याला काय बघायला मिळतं, रक्त बघायला मिळतं. रक्त हे म्हणजेच रक्त हे संयोजी ऊती आहे. संयोजी म्हणजे काय, संयोगातून बनलेलं आहे. 4 प्रकारच्या पेशींपासून बनलंय. 4 कोणते कोणतं, रक्तद्रवाल, लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका आल्या, यांच्यापासून बनलेला आहे. त्याच्यानंतर रक्ताचा जो सामू असतो किती असतो, 7.4 असतो, आमलारी धर्मी असते म्हणून. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं, त्याचा त्याची चौकशी असते, जराशी खरट असते. असं आपल्याला काय मिळतं, रक्त बघायला मिळतं. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला कळाल्या का इथपर्यंत? ओके, तर इथं आपण थांबूया.